सैया पिक्चर जब बनी तो ग्रामोफोन कंपनी ने कहा कि भाई ये रिकॉर्ड नहीं बन सकता है क्योंकि इसकी रिकॉर्डिंग अच्छी नहीं हुई है, तो वो रिकॉर्ड बना ही नहीं। फिल्म रिलीज हुई पर कोई रिकॉर्ड मार्केट में आया नहीं। अभी हाल ही में उन्होंने शायद वहाँ से ट्रैक वगैरह लेके रिकॉर्ड बनाया है। काली काली रात रे दिल बड़ा सताए, काली काली रात रे दिल बड़ा सताए, तेरी याद आए तेरी याद आए, काली काली रात रे दिल बड़ा सताए, काली काली रात रे दिल बड़ा सताए, तेरी याद आए तेरी याद आए। झूठों से प्यार किया है क्या किया, सारे जहां का एचबी अशी कंपनी होती की ती असुर कंपनी आहे, आजही आहे त्यावेळी होती, त्याला फार होती। कोणाला सुराचं प्रेम असते आणि ज्ञान असते, ती विकायचं कसं रेकॉर्ड आहे त्याच पाठी त्यांचं हे होतं। तर त्यांनी कायदा काढला मध्ये की जर चांगलं संगीत त्या मॅनेजरला वाटलं तर त्या पिक्चरचा रेकॉर्ड काढायचं। त्या मॅनेजरचा आणि संगीताचा काय संबंध, कुठे संगीतकार तरी ठेवायचा किंवा कुठे वादक ठेवायचा कुठे गायक ठेवायचा नाही। त्याने एका माणसाला ठेवलं होतं, त्याचं नाव घेत नाही, मला माहित आहे पण ते नाव। आणि ते जाऊन प्रत्येक पिक्चर बघायचे सांगायचे, नाही नाही ह्याच ह्याचं चांगलं नाही म्युझिक हे काढून टाका। तर ते बिचारे सज्जाच्या पिक्चरला गेलेत, कुठलं पिक्चर तर सय्या, आणि सय्याची गाणी सगळी त्यांनी ऐकलीत आणि ते म्हणाले की नाही नाही चांगलं नाही, हा नाही रेकॉर्ड काढलं त्याचं, आम्ही हळहळलो फक्त। बरं त्याला चित्रपटाच्या सारखे सहा सहा महिने नसायचेच, टेप नव्हत्या, कॅसेट हा प्रकार नव्हता। त्यावेळेस ती गाडी गेली गेली ती गाणी बरोबर कलकत्त्याला, त्या बाईने गाणी ऐकलीत बंगाली सिंगरनी, तिला त्या चाली फार आवडल्यात, तिने बेसिक रेकॉर्ड म्हणून त्या गाणी रेकॉर्ड केलीत। आणि ती इतकी लोकप्रिय झाली कलकत्त्यात की बघ एच एम बीला जाग आली, झाला आपण याची रेकॉर्ड काढूया।
मग कुठे जुनी फिल्म शोधून काढली, तत्त ते तुटणारे गाडी ट्रॅक त्याचा शोधून काढून ही गाणी काढलीत. तर गाणं कसं मोठं असतं ह्याचे मला गंमत सांगतो आणि बहिला गायला सांगतो की दीदीने असा कार्यक्रम केला की तिचे आवडते संगीतकारांचे एक एक मुखडे गायचे कार्यक्रमात. त्या कार्यक्रमात परास पेमेंट होते मुंबईच्या कार्यक्रमात, आणि त्याच्यामध्ये हा मुखडा मी तिला अगदी सज्जाच जगात घ्यायचं असेल तर तू त्याचं लोकप्रिय गाणं घेऊ नकोस, हे जे अगदी लोकांनी फेकून दिलेलं गाणं आहे हे गाणं तू घे. आणि त्या दीदी गायली एक मुखडा फक्त ना अंतरा, आणि वेस्ट साऊंड रूम मध्ये रेकॉर्डिंग झालं. सगळं संपल्यानंतर माझ्याकडे पहिला जर कुणी आला असेल तर सुरेश वाडकर, की मला बाबा म्हणतो, बाबा हे कोणाचा मुखडा आहे, फार सुंदर आहे. म्हणजे तूच ओळख कोणाचा मुखडा तो? नाही मला माहित आहे तुम्ही सांगा. म्हणजे तुझा शोध तर करा. त्यांनी वेगवेगळी नावं घेतलीत, लक्ष्मीकांत का, प्यारेलाल का, शंकर का, म्हणलं नाही हा मुखडा आहे सज्जाद हुसेनचा, पण हे तू कोणाला सांगू नकोस. तो कार्यक्रम झाल्यानंतर यश चोपडाजी माझ्याकडे आलेत, त्याला की हृदयात वो जो गाणा था, आता 20-25 गाण्याचे मुखडे होते, त्यात हाच मुखडा लोकांना का आवडावा इतका तो प्रत्ययकारी. यश चोपडाजी विचारलं की हृदयाजी वो मुखडा किसका था, म्हणजे का सज्जाद हुसेन का था? अरे यार वो रेकॉर्ड मेरे को दो, माझ्याकडे ती रेकॉर्ड आजही नाही आहे. ते दीदी आठवून ते गायली ती. असं कमीत कमी 10 ते 15 चांगल्या लोकांनी मला विचारलं की हा मुखडा कोणाचा आहे, त्या 50 मुखड्यांमधला इतका हा चांगला मुखडा आहे. ती सादर करते. तू तो गया है, तेरी
हाथ है जो दिल को फिर बंधाए, काली काली रात रे दिल बड़ा सताए, काली काली रात रे दिल बड़ा सताए, तेरी याद आए।